जायसवाल, आप देख रहे हैं एचएम न्यूज़। वक्त हो गया है खबरों का। ठाणे शहर के प्राकृतिक हरियाली पर्यटन स्थल येऊर में गोल्डन स्वान कंट्री क्लब में आज विश्व स्तरीय क्रिक बॉल इंडोर ऑल वेदर क्रिकेट अकेडमी का उद्घाटन किया गया। उद्घाटन में उच्च और तकनीकी शिक्षा मंत्री उदय सामंत, विधायक संजय पोर्टनिस, मेयर नरेश महस्के, भारत के पूर्व कप्तान दिलीप वेंगसरकर, पूर्व क्रिकेट कीपर बल्लेबाज सुलक्षण कुलकर्णी और मनपा स्थायी समिति के पूर्व अध्यक्ष सुधाकर चौहान ने भाग लिया। आदित्य खांड के एक युवा मराठा ने येऊर थाने में गोल्डन स्वान कंट्री क्लब में एक अंतरराष्ट्रीय मानक क्रिक बॉल इंडोर ऑल वेदर क्रिकेट अकेडमी की स्थापना की है। इस अकेडमी के निर्माण में अत्यधिक सावधानी भी बरती गई है। इस इंडोर अकेडमी की विशेषता इसकी छत है। इस छत को बहुत धूप मिलती है, लेकिन खिलाड़ियों को इसके जलन का एहसास नहीं होता। यह छत हर सीजन में खिलाड़ियों के काम आएगी, इसलिए खिलाड़ी साल के सभी 12 महीनों में खेल का आनंद भी ले सकेंगे। पिच का निर्माण एक छत के नीचे 5 खंडों में किया गया है। पहली पिच तेज गेंदबाजों के लिए उपयुक्त होती है। गेंदबाजी करते समय गेंदबाजों के लिए रनवे महत्वपूर्ण होता है। इस पहली पिच पर गेंदबाज उम्मीद के मुताबिक फ्री रनअप के साथ गेंदबाजी कर सकता है। दूसरी, तीसरी और चौथी पिचों पर अत्याधुनिक गेंदबाजी मशीन लगाई गई है। इस मशीन की खासियत यह है कि यह 160 किलोमीटर प्रति घंटे की रफ्तार से गेंदबाजी करती है। इस मशीन में तेज दाएं बाएं और स्पिन गेंदबाजों का चयन किया जा सकता है। अगर गेंद 160 किलोमीटर प्रति घंटे की रफ्तार से मशीन से टकराती है तो भी मशीन को कोई खतरा नहीं होगा। यह पेशेवर बल्लेबाजों के लिए दुनिया की पहली मशीन है। यह मशीन वास्तव में गेंदबाजी करने वाले खिलाड़ी की छवि दिखाती है, जो बल्लेबाज के लिए उपयोगी है, और यहाँ उनकी बल्लेबाजी की परीक्षा भी ली जाएगी। यह मशीन एक बार में 50 गेंद फेंकने की क्षमता रखती है। कुल मिलाकर यहाँ अभ्यास कर राष्ट्रीय और देश स्तर के खिलाड़ी तैयार किए जा सकते हैं। उपस्थित गणमान्य व्यक्तियों ने कहा है कि यह अकेडमी उभरते हुए खिलाड़ियों के लिए वरदान साबित होगी। अंतर राखून हा कार्यक्रम आहे। ठाण्यामध्ये एक खूप चांगली अकॅडमी ह्या ठिकाणी क्रिकेट अकॅडमी या ठिकाणी सुरू झालेली आहे। टर्फवर देशामध्ये अशी काहीच ठिकाणी ह्या अकॅडमी आहे। क्रिकेट मुंबई ही क्रिकेटची पंढरी समजली जाते, परंतु ठाण्यातील आजूबाजूच्या लोकांना, मग वाशी असेल, रायगड जिल्हा असेल, अगदी बाजूचा ग्रामीणचा पालघर जिल्हा असेल, मुलांना प्रॅक्टिस करण्याकरता, अत्याधुनिक प्रकारे प्रॅक्टिस करण्याकरता खूप मोठी मैदानं नाही आहेत, परंतु अशा अकॅडमीमध्ये जर त्यांनी प्रॅक्टिस केली तर त्यांना जो फील नॅचरल ग्राउंडचा होता तोसुद्धा या ठिकाणी येणार आहे। त्यामुळे मी आदित्य म्हणून जो आमचा आहे त्याचं मी खास करून ठाणेकरांच्या वतीने आभार मानेन की खूप चांगली संधी ठाण्यातील मुलांना त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे। त्याचबरोबर सोपी फुटबॉल म्हणून हा जो युरोपमध्ये खूप गाजलेला प्रकार आहे, फुटबॉल प्रेमींकरता मुलांकरता हा एक नवीन प्रकार ह्या ठिकाणी आपण सुरू करतोय, त्यालासुद्धा तीसुद्धा त्यांनी जी सुरुवात केलेली आहे ठाणेकरांच्या वतीने, मी त्याचे आभार मानेन। चांगला क्रीडा क्षेत्रातला प्रकार ठाण्यामध्ये सुरू होतोय आणि त्याच्या उद्घाटनाला उपस्थित राहण्याची संधी मला इथल्या सर्व सहकाऱ्यांनी दिली, त्याबद्दल त्याचे आभार मानले पाहिजेत। कारण क्रिकेटमधलं एक वेगळं नाविन्यपूर्ण क्षेत्र या अकॅडमीच्या माध्यमातून या ठिकाणी होतं आहे। 365 दिवस क्रिकेट खेळलं जाईल अशा पद्धतीचा एक हॉल या ठिकाणी बनवलेला आहे। फुटबॉलमध्ये देखील नाविन्यपूर्ण प्रकार या ठिकाणी केलेला आहे। मला असं वाटतं की आज जो कोविडचे नियम पाळून हा जो कार्यक्रम या अकॅडमीनं केला आहे त्यांचं मी मनापासून कौतुक करतो। आणि ही अकॅडमीचा हा जो उपक्रम आहे हा फक्त ठाण्यापुरता किंवा मुंबईपुरता मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या ग्रामीण जिल्ह्यामध्ये देखील आला पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केला। आणि एक अप्रतिम इंडोर हॉल यांनी बांधलेला आहे, अतिथीने म्हणा त्याच्या रुपेश खांडते आहेत, ते आमच्या अकॅडमीमधले पण आहेत। आणि मला वाटतं की असे जागोजागी व्हायला पाहिजे, कारण कसं असते आपल्याकडे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर क्रिकेट नसतं, तर पावसाळा असतो, म्हणून तर पावसाळ्यामध्ये ॲक्च्युली मुलं इकडे येऊ शकतील, त्याचा फायदा घेऊ शकतील। आणि एक उत्कृष्ट व्यासपीठ मुलांना मिळालेला आहे, तर त्याचा फायदा मुलांना पण होईल, मुंबईला होईल, भारताला पण होईल। दोन अकॅडमी मुंबईमध्ये आहेत आणि त्या फ्री ऑफ कॉस्ट, आम्ही पैसे अजिबात चार्ज करत नाही। आणि अनेक मुलं स्लम्समधली पण तिकडे येतात, आणि तुम्ही जर बघा की शेकडो मुलं माझ्या अकॅडमीमधले मुंबईला अकॅडमीत भारताला खेळले, IPL खेळलेली आहेत, आणि हजारो मुलांना जॉब्स पण मिळालेले आहेत। तर जवळजवळ गेले 25 वर्षे त्या माझ्या अकॅडमी चालू आहेत, आणि आमच्याकडे कोचेस पण भरपूर आहेत, चांगले कोचेस पण आहेत, आणि ते फ्री असल्यामुळे
आम्ही सिलेक्ट करतो मुलांना आणि त्याच्यामुळे एक मुलं आम्ही नेहमी चांगली मुलं घेतो म्हणजे जी खेळतात चांगल्यापैकी त्यांनाच घेतो आम्ही फक्त आणि पण त्यांना व्यासपीठ पण दिलेलं आहे आम्हाला भरपूर चांगल्यापैकी व्यवस्थित. तो ये थी हमारी आज की खबरें. इसी तरह की खबरों में बने रहने के लिए देखते रहिए HM News.